आणि पुण्यातून आता एक मोठी बातमी आहे. पुण्यातील बोबदेव घाट गँगरेप प्रकरणामध्ये तब्बल 30 तास उलटले तरी सुद्धा पोलिसांना अजूनही आरोपींचा कुठलाच मागोवा लागत नाहीये. तर शहर पोलिसांच्या तब्बल 25 टीम वेगवेगळ्या दिशेने या आरोपींचा शोध घेत आहे. CCTV फुटेज आणि तांत्रिक डाटा याच्या मदतीनं पोलीस तपास सुरू आहे. मात्र मोबाईल फोनला रेंज नसलेला परिसर आणि तब्बल 10 किलोमीटर अंतरापर्यंत CCTV नाही, त्यामुळे पोलिसांच्या तपासात अडचण निर्माण झाली आहे. बोबदेव घाटाच्या सासवडच्या बाजूला 3 संशयित एक CCTV फुटेज पोलिसांना मिळालंय. त्या अनुषंगानं आता पोलिसांनी तपास सुरू केलाय. घटना घडल्याच्या वेळेनंतर साधारणतः 15 मिनिटांनी हे संशयित पुढे जाऊन थांबले असावे असा संशय आहे. या संदर्भात अधिकची अपडेट घेऊयात आमचे प्रतिनिधी सागर आव्हाड यांच्याकडून. सागर, आपण बघतोय हे CCTV फुटेज जे आहे ते आता साम टीव्हीच्या हाती लागलेलं आहे, मात्र आता पोलिसांचा तपास कसा सुरू आहे, सविस्तर अपडेट या संदर्भात. नक्कीच, बोबदेव घाटामध्ये जी घटना घडली त्या पार्श्वभूमीवरती पुणे ग्रामीण पोलीस आणि पुणे पोलीस यांच्या 10 टीम जे आहेत त्या आरोपीचा शोध घेण्यासाठी रवाना झालेली आहे. आणि आपण जर पाहिलं तर बोबदेव घाटामध्ये कुठलंही मोबाईल नेटवर्क नाहीये, त्यामुळे या परिसरात CCTV नाहीये. त्याचबरोबर इतर अडचणी ज्या आहेत त्याही निर्माण झालेल्या आहेत आणि रेंज नसल्यामुळे कोणी संपर्कात येऊ शकत नाही किंवा कोणाचं मोबाईल लोकेशन जे आहे ते ट्रेस होऊ शकत नाही, असाही प्रॉब्लेम पोलिसांना तपासण्यात अडथळे येताना पाहायला मिळतात. त्याचबरोबर बोबदेव घाटापासून काही अंतरावर म्हणजे सासवडच्या दिशेने एका दुकानाच्या समोर 3 संशयित पाण्याच्या पाणी पिताना पाहायला मिळतात आणि हे सासवडच्या दिशेने पुढे गेले याचाही शोध आता सुरू आहे. अंदाजे जर आपण पाहिलं तर मोठ्या प्रमाणावरती एकंदरीतच हा सर्व तपास जो आहे तो पुणे पोलीस आणि ग्रामीण पोलीस संयुक्तरित्या करताना पाहायला मिळतात. जी पीडित मुलगी आहे तिच्यावरती ससून रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत. निश्चितच सागर, धन्यवाद दिलेल्या सर्व सविस्तर अपडेट साठी.